उरायांच्या मावळ्यांच्या पराक्रमातील प्रसिद्ध घटना म्हणजे मुरारबाजी देशपांडेंनी दिलेर खानाला अखेरच्या श्वासापर्यंत दिलेला लढा. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांशी झडलेल्या संघर्षात शिवाजीराजांना मोऱ्यांच्या सैन्यातून लढणाऱ्या मुरारबाजींच्या युद्ध कौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्य निर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजींना मराठा सैन्यात दाखल करून पुरंदर किल्ल्याची किल्लेदारी बहाल केली. पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता. त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला. त्याची फौज फार मोठी होती, पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता. त्यांच्या हाताखालचे शिपाई मोठे शूर गडी होते. हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला सिद्ध झाले. दिलेर खानाच्या तोफा कडाडू लागल्या. तोफेचे लाल बडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले, पण मुरारबाजी व त्यांचे मावळे मागे हटले नाही. ते अधिक जोराने झुंजू लागले. मुघलांनी तोफांचा बडीमार केला. माचीचा बुरुज ढासळला. मुघल माचीवर चढले. दिलेर खानाने माची जिंकली. मराठ्यांनी वरच्या बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला, पण ते लढतच राहिले. दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता. मुरारबाजी रागाने लाल झाले होते. त्यांनी 500 मावळे निवडले. त्यांना घेऊन त्यांनी मुघलांवर हल्ला करण्याचा बेत केला. बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडला. हर हर महादेवची गर्जना करत मुरारबाजी आणि त्यांचे 500 मावळे मुघलांवर तुटून पडले. थोडा वेळ भयंकर लढाई झाली. मुघलांचे सैन्य अफाट होते, पण मराठ्यांनी त्यांचा धुव्वा उडवला. शेवटी मुघलांनी माघार घेतली. ते दिलेर खानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले. मुरारबाजींनी त्यांचा पाठलाग सुरू केला. मुरारबाजींचे सैन्य दिलेर खानाच्या छावणीत घुसले. छावणीत एकच गोंधळ माजला. धावाधाव, आरडाओरडा, किंकाळ्या यांचा हाहाकार उडाला. गाईगाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसला. त्याने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसले. मुरारबाजींची तलवार कोणाच्या छातडात, कोणाच्या मस्तकात, तर कोणाच्या कंठात घुसत होती. मुरारबाजी कोणालाही आठवत नव्हते. त्यांचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला. दिलेर खानाला बघून मुरारबाजी चौतळले. कापा, तोडा, मुडदे पाडा असे ओरडून ते शत्रूवर धावले. त्यांची समशेर जोराने फिरू लागली. जो आड आला तो ठार झाला. या एकट्या वीराला मोगलांनी चोहकडून घेरले. इतक्यात दिलेर खान अंबारीतून ओरडला, थांबा. मुघल थांबले, क्षणभर मागे सरले. खान मुरारबाजीला म्हणाला, मुरारबाजी, तुझ्यासारखा समशेर बहादर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये, कौल घे. बादशाह तुला सरदार करतील, जहागिरी देतील, बक्षीस देतील. मुरारबाजींनी दिलेर खानाचे शब्द ऐकले. रागाने त्यांचे डोळे लाल झाले. ते चौतळून म्हणाले, अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे, तुझा कौल घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे? तुझ्या बादशाहची जहागिरी हवी कोणाला? मुरारबाजींनी खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तुफान कत्तल करत सुटले. दिलेर खानाने अंबारीतून बाण सोडला. तो बाण थेट मुरारबाजींच्या कंठात शिरला. ते जमिनीवर कोसळले. मावळ्यांनी त्यांचा देह उचलला आणि बालेकिल्ला गाठला. किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले, पण एक मुरारबाजी पडला तरी काय झाले? आम्ही तसेच शूर आहोत, हिंमत धरून लढतो असे म्हणून ते न डगमगता पुन्हा निकराने लढू लागले. अशा या नरपुत्राला, रणमर्दाला, मर्द मराठ्याला, सह्याद्रीच्या ठाण्यावागाला आम्हा तमाम मावळ्यांचा त्रिवार मुजरा.